वेलकम टू सेक्रेडर हायस्कूल नालसोपरा वेस्ट इत्ता सातवी विषय मराठी मुलांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील कविता सहावी पाहणार आहोत कवितेचे नाव आहे टप टप पडती कवितेचे लेखक लेखक मंगेश पडगावकर मुलांनो ह्या कवितेमध्ये लेखकाने सांगितलं आहे की मोकळ्या वातावरणात खुळ्या निसर्गात बागडणाऱ्या मुलांचे आनंदाचे भरदर वर्णन कवीने ह्या कवितेत केलेले आहे लेखकाचा थोडक्यात परिचय जन्म एकोणीसशे एकोणतीस ते दोन हजार पंधरा धारा नृत्य चिप्सी छोरी मीरा सलाम हे त्यांची कविता संग्रह प्रसिद्ध आहेत मुलांनो ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राचक्ताच्या झाडांची पडणारी फुले व त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद इथे कवीने व्यक्त केलेला आहे ते आता आपण पाहणार आहोत सर्वांनी लक्ष द्यायचं आहे टप टप पडती अंगावरती प्राचक्ताची फुले भीर 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 त्या ताळावर गाणे आमची सुले अंगावर काय पडत आहे मुलांनो टपटप प्राचोक्ताची फुले पडत आहे आणि त्या ताळावर आमचे गाणे काय करत आहे झुळत आहे झुळे म्हणजे मुलानो झुळणे झुळे म्हणजे मुलानो काय झुळणे कुणावरती झाडांखाली ऊन सावळी विनते झाली येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुळे कुणावरती झाडांखाली ऊन सावळी विनते झाली कुरण म्हणजे मुलानो गवत चाराऊ जमीन येतो वारा पहा भरारा वारा येतो पहा भरारा भरभर गवत खुशीने डोळे मुलानो ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की गवत खुशीने डुळत आहे पुढे बघा दूर दूरही सुरवाती उन्हात पिवळ्या पहा नाती हसते धरती फांदीवरती हात झोपाळा झुले दूर दूर काय करत आहे मुलांनो सूर वाहत आहे सूर म्हणजे स्वर सूर म्हणजे मुलांनो स्वर उन्हात पिवल्या पहा नाहाती नाहाती म्हणजे अंघोळ करणे नाती म्हणजे अंघोळ करणे हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुळे धरती हसत आहे आणि फांदीवरती काय करत आहे झोपाळा झुळलेला मुलांनो तुम्हाला दिसत आहे झोपाळा म्हणजे मुलांनो झोका झोपाळा म्हणजे झोका पुढे बघा गाणे आमची वारा गाणे आमची तारा पाऊस वारा, जुर 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 वारा। लुक, लुक मोर पिसारा या गाण्यातून फुले गाणे कसं आहे मुलांनो आमचं जुळजुळ वारा गाणे आमची झुळजुळ वारा गाणे आमची लुकलुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले असे कवी येथे सांगत आहे पुढे बघा फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळी सूर चलारे गाणे गाते ते शाणे बाकी सारे खुळे फुलांसारखे सर्व फुलारे जसं फुळं फळ फुलतात बहरतात तसं आपण पण फुलायचं आहे आणि सुरात मुसळणी सूर चळायचा आहे गाणे गातात ते शाणे बाकी सारे खुळे खुळे म्हणजे मुलांनो वेळे खुळे म्हणजे मुलांनो वेळे ही कविता तुम्हाला समजली असेल पुढे बघा मुलांनो कवितेमध्ये लेखकाने काय सांगितलं आहे मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राचक्ताच्या झाडांची पडणारी फुले व त्याचे सौंदर्याचे वर्णन कवीने इथे केलेलं आहे ती आपल्याला दिसत आहे धन्यवाद